बेल आयकॉन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा. एक्सपिरियन्स छान आहे आणि आता तर ही आता श्रीगणेश झालाय, आखा सीझन बाकी आहे, पण सुरुवातीच्या ह्याच्यातच खूप धमाल येणार आहे असं नक्की वाटतं. गेल्या वर्षीच्या सीझन मध्ये आणि या वर्षीच्या सीझन मध्ये आपल्याला काय काय फरक वाटतो? गेल्या वर्षीच्या सीझन मध्ये काय होतं ना की ऑलरेडी 95 मार्क मिळणाऱ्या लोकांना 100 मार्क कसे गाठायचे हे पर्व होतं आणि आता न चालणाऱ्या रांगणाऱ्या मुलांना तुम्ही चालायला शिकवता, असं दोन याच्यामध्ये फार मोठं फरक आहे. पण दोन्ही याच्यात मजा आणि चुरस तशीच असते. गटिंग इझी आहे का शिकवणं इझी आहे? नाही, मला असं वाटतं की जजिंग आणि शिकवणं यात फरक काहीच नाही. म्हणजे जज करत असता तुम्ही तुमची मतं मांडून काय गोष्टी घडल्यात आणि त्या दुरुस्त कशा कराव्यात ह्याच आहेत. फक्त जजिंग करताना ते गद्य स्वरूपात करायला लागतात आणि शिकवताना पद्य स्वरूपात. अवधूत सर आणि शालमारी बरोबर तुम्ही जज करताय, तर काय जज करताना काय वाटतं तुम्हाला, काय कसा एक्सपिरियन्स आहे त्यांच्याबरोबर? एक्सपिरियन्स छान आहे, धमाल आहे. दोघे एकदम फुल ऑन एनर्जीची मुलं आहेत लोक आहेत, त्यामुळे देर इज नॉट अ डल मुमेंट, नेव्हर अ डल मुमेंट. आणि लहान मुलांबरोबर? लहान मुलांबरोबर विशेष मजा येते, कारण ती मुलं ना काय म्हणतात करेजियस असतात, काय पाहिजे ते वाटते त्या माणसाला फाटकन तोंडावर बोलून टाकतात. पण तो खरेपणा जो असतो ना, तो खरेपणा मला खूप अट्रॅक्ट करतो, त्यामुळे मला खूप मजा येतो. सर, या शो बद्दल काय सांगाल ओव्हरऑल? म्हणजे तुमचं आता तुम्ही अमेरिकेमध्ये वाढले आणि तिथे शिकवायचे, आता इंडियामध्ये येऊन तुम्ही असं खूप जज करता, तिथल्या स्टुडंट्स मध्ये आणि इथल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? फरक ऑफकोर्स जेव्हा संस्कार किंवा भोवतालामध्ये तुमचे जे घडतं ना, त्याच्यामुळे फरक होतो. पण निरागसता ती निरागसता बघा, म्हणजे ती अगदी इकडच्या मुलांमध्ये कसं राहतो, आपण कुठल्याही प्राण्यामध्ये पिल्लू असलो आहे खरं, त्या पिल्लाच्या डोळ्यामध्ये सुद्धा तीच निरागसता, सगळीकडे निरागसता तीच आहे. फक्त इकडे मला असं वाटतं की आपल्याला लक्षात येत नाही. मी जेव्हा भारतात ना अमेरिकेत गेलो ना, तेव्हा लक्षात आलं की मला किती इथे संस्काराची समृद्धी होती. कारण तुम्ही चालत असता, हॉटेलमध्ये असता तेव्हा गाडी वाजत असता तुमच्यावर संस्कार होत असतात, तुम्ही गाडीमध्ये असता तेव्हा रेडिओमधनं तुमच्यावर संस्कार होत असतात, ते तिथे होत नाहीत. कारण तिथे भोवतालामध्ये गाडी तिकडची वाजतात, त्यामुळे मला असं वाटतं की इकडची जी मुलं आहेत ना, ती जास्त लकी आहेत. कारण त्यांच्यावरती आपल्या संस्कृतीची आपल्या संगीताचे संस्कार मला असं वाटतं की आपल्याला ना कुठल्याही प्युअर गोष्टीची खूप गरज आणि आकर्षण असतं. तसंच संगीतातही असतं की अगदी आमचं सूर निराग असं हो जे आहे गाणं, किंवा शिवधाम शिवपुरी हो बुद्धी मेरी विमल हो, हे जे आपल्याला पारंपरिक जे सांगितलं जातं ते आचरणात आणणं किंवा दैनंदिन आपल्या दिनचर्येमध्ये आणणं थोडंसं मुश्किल असतं. तर मला असं वाटतं की छोटे सुरवीर हा जो आमचा सीझन या वर्षी आहे, तो तुम्हाला ते सुलभ करून देतो आणि ते करत असतानाच त्या प्युरिटी सोबतच तुम्हाला स्वतःच आपलं बालपण जगायला मिळणार आहे. गणपती पतिपती सुखपती छंदपती वृंदपती Thank you.